शिवसेना ही आमचीच आहे. उद्धव साहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेबांची शिवसेना आहे. फक्त आमच्यामध्ये असलेला जो असंतोष होता ह्या आमच्या घटक पक्षांच्या बाबतीचा, तो आम्ही त्यांना क्लिअर केलेला आहे. आणि राहिली धनुष्यबाणाची लढाई, तर ते वरच्या वरिष्ठ स्तरावर ते जे निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल. अशी परिस्थिती आता की आता जास्त तानातान नाही, तीन पक्ष सरकार नाही. संभाजीनगर नामकरण करू शकलो का आम्ही? नाही करू शकतो. आमची इच्छा होती सावरकर आमचे आयडॉल आहे, म्हणजे सावरकर आपलं माझे तुमचे सगळ्यांचेच आहे. पण सावरकरांचं उघड हे करू शकलो का? कधी कधी ज्या टायमाला सभागृहामध्ये असे विषय येत होते त्या टायमाला आमची घुसमट होत होती. आम्ही आमचं शरीर असं उठून उभं राहावं करा सांगत होतं, पण उठून उभं राहू शकत नव्हतं. त्या तीन पक्षाच्या त्या त्रांगड्यामध्ये आज आमच्या दोघांचे विचार सारखे आहे. नैसर्गिक आम्ही 1990 युती झालेली, 90 आम्ही सोबत आहे, एका विचाराने सोबत आहे. झालेला मधला जो प्रकार होता तो आमच्या साहेबांनी आम्हाला आदेश केला म्हणून आम्ही त्यांच्यासोबत गेलो. साहेबांचा आदेश आम शिवसेनेमध्ये आदेश असतो, विचारणा होत नाही, चर्चा होत नाही. तेवढं तो आदेश मान्य केला, त्यांच्यावर गेलो. पण 2 वर्षात जी स्थिती निर्माण झाली, 2.5 वर्षात जी स्थिती निर्माण झाली, ते प्रत्येक मतदारसंघातल्या त्या त्या उमेदवारासाठी भविष्यात घातक होती. त्याला उद्याच्याच निवडणुकीसंदर्भात चिंता होती. मी आधीही बोललो आपल्याला की वल्गना करायच्या की स्थानिक स्वराज्यापासून तर लोकसभेपर्यंत सगळे एकत्र लढू, आणि जिल्ह्यावर डिक्लेअर करायचं आम्ही स्वतंत्र लढतो आहे. स्वतंत्र लढताना इतक्या एकेरी शब्दामध्ये चालू द्यायचं, वेगवेगळ्या पद्धतीमध्ये त्या समोरचे घटक पक्षाचे महाविकास आघाडीतले त्यांनाच संपवण्याचा प्रयत्न करायचा, ही पद्धत मी खूप वर्षापासून पाहतो आहे. आणि ही ह्या पद्धतीने भविष्य आमचा अंधारमय दिसत होतं. आम्ही साहेबांच्या लक्षात आणण्याचा प्रयत्न केला. अनेक आमदारांना ह्या पद्धतीच्या प्रत्येक ठिकाणी अडचणी येत होत्या. जर एखाद्या उठावामध्ये 40 आमदार पक्षाचे आणि 10 अपक्ष लोक एकत्र सत्तेतले होत आहे, तर याचा अर्थ असा आहे की काहीतरी खऱ्या अर्थाने तिथे चाललेली जी आहे ते कुटुंब, त्या लोकांची घुटमट होते, त्या लोकांची कुचंबना होते. आणि याच्यातून यांनी शिंदे साहेबांच्या माध्यमातून या असंतोषाला एक जनक मिळाला, आणि त्यांनी ती हा जो उठाव होता तो करून राज्याची आजची स्थिती बदललेली आहे. आणि हे करणे गरजेचं होतं. जसं तुम्ही बोललात तसं मलाही मुक्ताईनगरमध्ये महाविकास आघाडी झाल्यावर पहिला महाविकास आघाडीला समर्थन करणारा अपक्ष आमदार मी होतो. तुम्ही आपण सगळ्या जळगाव जिल्ह्याने किंवा मुक्ताईनगरमधल्या लोकांनी बघितलेलं आहे की जशा पद्धतीमध्ये महाविकास आघाडीतला घटक पक्ष ज्यांनी समर्थन दिलं त्याच्यात मतदारसंघामध्ये उमेदवार डिक्लेअर करणे सुरू झालं, माझ्या विकास कामाला अडथळे सुरू करणे झालं. स्वतः आता आमदार आणि लोकप्रतिनिधी जे असतात त्यांना विकासाची नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून ती एक पहल असते. पण आमच्या व्यतिरिक्त आमच्या पराभूत आमदारांना, पराभूत उमेदवारांना ताकद द्यायची आणि त्यांना पुढे करायचं आणि खोटे गुन्हे दाखल करायचे, कार्यकर्ते तिच्यामध्ये पळत ठेवायचे, आमच्यालाही लोकांमध्ये अंतर्गत क्लह निर्माण करायचा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या या सगळ्याच मतदारसंघात होत होत्या. एकटा चंद्रकांत पाटलाचा विषय असता तर काही झालं नसतं. अनेक मतदारसंघात हे घडत गेल्यामुळे इकडे इतके 40 आमदार शिवसेनेचे आणि अपक्ष 11 आमदार असे 51 आमदारांनी ह्या आमच्या ह्या उठावाला एक दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून शिंदे साहेबांच्या माध्यमातून हा प्रयोग केला आणि तो अतिशय यशस्वी झाला असं मला वाटतं.